गुड मॉर्निंग, कसे आहात? तर मी आज वाळाची भाजी बनवत आहे. तर त्यासाठी मी प्रथम कढईमध्ये तेल गरम करायला टाकत आहे. मी भाजी थोडं कमी क्वांटिटीमध्ये बनवत आहे, त्यामुळे तेल पण कमीच टाकणार मी. सो मी दोन पाय तेल घेतलं आहे याच्यामध्ये. आता तेल चांगलं तापलं, हे बघा तापायला लागले. शकतात तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी प्रथम मोहरीची फोडणी देते. तेल राई अगदी चांगली तडतडत आहे. आता मी याच्यामध्ये जिरा घालते. जिरा घातला तर हिंग वाळ म्हटलं तर त्याच्यामध्ये कडीपत्ता हवं. दोन तीन लसूण पाकळ्या ज्यांनी सोडून घेतलं. त्याच्यानंतर थोडासा कांदा त्याने बारीक चिरून घेतलेला आहे. थोडं मी हे मिक्स करून घेते. बघू शकता नजरेला कांदा वगैरे घेतले टाकून. आता मी याच्यामध्ये थोड्याशा कापलेल्या मिरच्या टाकत आहे, हिरव्या मिरच्या. तीन चार घेतल्या जसं तुम्हाला पिकत आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊन घ्या. मिरची कापलेला अद्रक टाकतो मी याच्यामध्ये. परतून घेत आहे. थोडा कांदा लालसर झाला तर मग त्याच्यामध्ये आपण मसाले वगैरे घालू. समुद्र किनारा असल्या कारणाने हवा खूप असते आणि माझ्या किचनला दरवाजा आहे, पाठीमागे गॅलरी आहे आणि एक समोर मोठी खिडकी आहे. त्याच्यामुळे गॅसवरती कंटिन्यू तो वारा येत राहतो. त्याच्यामुळे हे आपलं कांदा जरा लवकर लाल होत नाही. तुम्ही बघू शकता तर प्रमाणात कांदा चांगल्या प्रकारे लाल झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण मसाले घालूया. शक्यतो तेलामध्ये न टाकता मी भाजीवरच टाकून घेते. मी त्याच्यामध्ये अग्री लाल तिखट मसाला टाकला आहे. जर तुम्हाला हवा तर तुम्ही टाकू शकता. गरम मसाला टाकलेला आहे, हळद टाकली, थोडीशी धना पावडर टाकली. आपल्या आवडीप्रमाणे मी याच्यामध्ये मसाले घातले. तुमच्याकडे अग्री मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही तुमच्या प्रकार पद्धतीचा कोणताही मसाला वापरू शकता. अशा प्रकारे मी घेतले हे बघू शकता तुम्ही. तर आता तेलावर टाकलं असं कधीकधी करपलं जातं, मग ते टेस्ट बिघडतं. त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने करते. आता थोडीशी वाफ दिली आहे, हे बघू शकता तुम्ही. चांगलं करतोय. आता मी याच्यामध्ये थोडंसं टोमॅटो घालते. मी टोमॅटो आताच टाकून घेतो, मग नंतर ते शिजत नाही बरोबर. एकदम नंतर टाकलं ना मग ते थोडं कच्चं राहते. मग मी आता शिजतानाच टाकून घेते. त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ घालूया. मेन इम्पॉर्टंट मीठ आहे ना. फक्त आपल्याला पाहिजे तेवढं याच्यामध्ये मीठ घालू. त्याच्यामध्ये मीठ घातलं याच्यामध्ये होतं. त्याच्यातलं थोडंसं पाणी मी याच्यामध्ये टाकते. थोडंसं आपण पाणी वर ठेवून त्याला शिजून देऊया. एक पाच एक मिनटं, पाच दहा मिनटात ते शिजून जातात. मग वरती थोडीशी कोथिंबीर टाकूया. झाकण ठेवलं. आता थोड्या टाईमाने आपण पाच एक मिनटाने बघूया. हे बघू शकता आपल्या इथं वालाची भाजी शिजलेली. आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया. थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता तर एक वाफ काढून घेते आणि ही भाजी खायला रेडी आहे. वालाची भाजी पूर्णपणे शिजलेली आहे. ती बघा, तुम्ही बघू शकता आपली भाजी रेडी आहे. तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय.